आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. सोमवारी जिल्हा परिषदेवर ग्रामपंचायत संगणक कर्मचारी संघटनेचा मोर्चा. आपले सरकार सेवा केंद्र चालकाच्या थकित मानधनासाठी 12 फेब्रुवारी रोजी कोल्हापूर ग्रामपंचायत संगणक कर्मचारी संघटना मोर्चा काढणार आहे. सर्व संगणक परिचालकांना शासकीय सेवेत सामावून घ्यावं, दर महिन्याला 7 तारखेला मानधन द्यावं. संग्राम प्रोजेक्टमधील जुन्या संगणक परिचालकांची नेमणूक झालेल्या त्या सर्व परिचालकांची नेमणूक करावी. आपलं सरकार केंद्र चालक याचा 1 वर्षाचा थकीत पगार तातडीनं द्यावा. इतर कामं लादताना कामाचा मोबदला मिळावा. अन्य मागण्या या मोर्चातून केल्या जाव्यात. प्रदीप दत्तात्रय पाटील, पांडुरंग सावंत, प्रकाश विक्रम कांबळे आदी या मोर्चाचं नेतृत्व करणार आहेत. महानकर न्यूज साठी शिरोळहून मोहन जमादार. महाराष्ट्र राज्य संगणक परिचालक संघटना व आमची कोल्हापूर जिल्हा संगणक परिचालक संघटनेच्या वतीने मी प्रकाश कांबळे, जिल्हाध्यक्ष कोल्हापूर जिल्हा संगणक परिचालक संघटना. आम्ही उद्या आमच्या संगणक परिचालकाच्या समस्या व न्यायहक्कासाठी दसरा चौक ते जिल्हा परिषदेवरती 12/2/2018 रोजी मोर्चा आयोजित केलेला आहे. माननीय शिवसाहेबांना आम्ही वारंवार निवेदन देऊन देखील आमच्या संगणक परिचालकाच्या ज्या समस्या आहेत त्या आम्ही त्यांच्यासमोर मांडल्या, परंतु अद्यापही त्या पूर्ण झाल्या नाहीत. त्याची व्यथा आणि त्याचा न्याय मिळण्यासाठी जेव्हा वेतन आमचं 12 महिने झालं थकीत आहे ते अजून मिळालेलं नाही. काही संगणक परिचालकांची अजून नियुक्ती झाली नाही. अगोदरचे जुने संग्राममधले जे आमचे संगणक परिचालक होते त्यांना अजून नियुक्ती यांनी दिलेली नाही. जुन्या चुकीच्या पद्धतीने आणि क्लस्टर स्थापन करून काही ऑपरेटरांना बेरोजगारीची वेळ त्यांच्यावर आलेली आहे. त्याचा आम्ही निषेध करत उद्या 12/2/2018 रोजी दसरा चौक ते कोल्हापूर जिल्हा परिषदेत आम्ही मोर्चा आयोजित केलेला आहे. उद्या आम्ही सर्वजण तिथं आमची व्यथा मांडण्यासाठी जिल्हा परिषद, जरी आमच्या मागण्या मान्य नाही झाल्या तर आम्ही जिल्हा परिषदेवर ठिय्या आंदोलन करू, त्या करून तिथे ही करणार आहे. न्याय हक्क मिळवण्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहे.